सर्वांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. चले जाओ भाजप चले जाओ अशा घोषणा देत आंदोलन केले. आंदोलनासाठी मोर्चा काढण्यात आला. लहुजी वस्तात साळवे स्मारक चिंचवड ते महानगरपालिका भवन हा मोर्चा होता. त्यानंतर रस्त्यावरच बसून भाजपा विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला जवळपास 5,000 पेक्षा जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो शहरातल्या जनतेने घेतलेला आहे आणि त्याच्या मागचे कारणही तसेच आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये भाजपने भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे जनतेचा कर रुपी जो पैसा येतो तो भाजपने उडवला आहे असे प्रतिपादन शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले. पाहताय आणि हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे ते शहरातल्या जनतेने याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यामागचं कारण हे की मागच्या 5 वर्षात जे काही भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे. आपण सगळेजण पाहतो की कुठलंही काम प्रत्येक काम 5 लाखाच्या कामापासून ते 500 कोटीच्या कामापर्यंत 100 कोटीच्या सगळ्या कामामध्ये यांनी रिंग केली. प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि प्रत्येक काम चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे आणि नागरिकांचा जो जनतेचा कररूपी पैसा आहे हा खऱ्या अर्थानं यांनी बुडवलेला आहे. आणि 5 वर्षापूर्वी ज्यांनी ज्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली आणि जी आश्वासनं जनतेला दिली होती त्या आश्वासनातलं कुठलंही काम त्यांनी पूर्ण केलं नाही आणि जनतेचा पूर्णपणे या ठिकाणी भ्रमनिरास झालेला आहे. आणि म्हणून हे भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्ष सत्ता उलटून टाकण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आंदोलन आयोजित केलेलं आहे. खरं तर एक काही मेसेज पत्रकारांच्या ग्रुपवर किंवा मीडियाच्या ग्रुपवर व्हायरल होत आहेत की हे सगळे भाडोत्री लोक आणले गेले आहेत अशा व्हिडिओ फिरवले जात आहेत. आता हे राजकीय विरोधक आहेत अशा पद्धतीने चुकीचं ते पसरवलं जात आहे. पण तुम्ही जर पाहिलं असाल तुम्ही आता इथं स्वतः होता उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते हे कुणी भाड्याने आलेले नव्हते तर हे स्वतः या ठिकाणी स्वतःच्या मनाने या ठिकाणी आलेले होते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कधीच अशा प्रकारची भूमिका नसते. स्वतःचे कार्यकर्ते या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी नुसते कार्यकर्ते आले तर नागरिकांनी सुद्धा याच्यात सहभाग नोंदवला. इतकं मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं आपण पाहताय. नुकतंच भाजपचा एक नगरसेवक आपल्या पक्षात दाखल झाला. अजून काही नगरसेवक देखील आपल्या संपर्कात आहे का? हो, भारतीय जनता पक्षाचे जवळपास 25 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत आणि येत्या काळामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निश्चितपणे प्रवेश करतील याची मला खात्री. श्वानांची नसबंदी असेल किंवा कोविडच्या काळामध्ये सेंटरमध्ये झालेला घोटाळा असेल आणि अयोध्यामध्ये श्रीरामान प्रभूंच्या वेळीस त्यांनी जो निधी गोळा केला त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे. असे असंख्य घोटाळे आपल्या पुढे आहेत आणि हे सगळ्यांना जगजाहीर आहेत. त्यामुळे सगळ्या जनतेचे डोळे उघडलेत आणि आज जनता सगळ्यांनी पाहिलेली आहे की आज सगळी जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरकारच्या बरोबर आहे आणि 2022 नक्कीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा हा महानगरपालिकेवरती येणार आहे एवढंच बोलते. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड.